आता माननीय मोदीजीच्या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे मोदीजींना भेटायची, बघायची, समक्ष बघायची, त्यांना ऐकायची. त्यामुळे समोरच्या विरोधकांचं मला काही कळतच नाही. आता आपण परवा एवढा मोठा कार्यक्रम, मी तर म्हणेल देशात इतका शिस्तबद्ध आणि इतका चांगला कार्यक्रम एवढ्या पावसात झाला नसेल, एवढा सुंदर कार्यक्रम जळगावला झाला, त्याच्यावरही टीका करतायत. विरोधकांचं काम मला वाटतं टीका करणंच आहे, पण निश्चित लोकांना माननीय मोदींना ऐकायचं आहे, समक्ष बघायचं आहे, भेटायचं आहे. त्यासाठी सगळे लोक लाखोच्या संख्येमध्ये गर्दी करतायत, पण विरोधकांच्या पोटामध्ये मात्र आता गोळा येतो आहे, तर दुखायला लागलेलं आहे. आणि म्हणून मग काही ना काही आंदोलनं करू, काळे झेंडे दाखवू, अन्याय करतायत, मुद्दाम त्या ठिकाणी प्रेशरखाली विद्यार्थ्यांना आणतात, असे बिनबुडाचे आरोप विरोधक या ठिकाणी करतायत. पण त्याला कुठलाही अर्थ नाही. मला जिथे हात लावणार तिथे सत्यानाश होणार ही मोदींची गॅरंटी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंना म्हणा, स्वतः जरा आरशामध्ये आपण बघा एकदा आपण काय आहोत, आपण अडीच वर्षामध्ये काय दिवे लावले राज्यामध्ये. मोदींना काय म्हणा, मोदींचं कौतुक अख्खं जग करत आहे, तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. उद्धवजींच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही, मोदींना गरज नाही, अख्ख्या जगामध्ये मोदींचा काय डंका आहे हे सगळे बघतायत. त्याच्यामुळे आता हे चालणार आहे, विरोधक आहे बिचारे, ते बोलत राहणार आहेत. पण त्यांनी जरा बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे मला असं वाटतं. आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय आणि आपण स्वतः काय आहोत, आपलं कर्तृत्व काय हे जरा बघा. अडीच वर्षामध्ये आपण काय दिवे लावले राज्यामध्ये हे आपण बघा आणि मग बोला. आज देश इतका वेगाने पुढे चाललेला आहे, अर्थव्यवस्था आमची या ठिकाणी एवढी सुधारते आहे, जगभरामध्ये मोदींच्या नावाचा डंका आहे, बाहेर देशामध्ये गेल्यावर काय त्यांचं कौतुक होतं आहे, आणि आम्ही कपाळकरंटे काय काय बोलतो या ठिकाणी बसून, कुणाबद्दल बोलतोय, थोडं याचं भान मला वाटतं ठेवलं पाहिजे. नाही बाबा, तेव्हा तर मला काही माहिती नव्हतं कुठे, मी कशाला लाठीचार करून, मी कशाला लाठीचार घडू. लाठीचार झाल्यावर माझी त्यांची भेट झाली, लाठीचार झाल्यावर नंतर माझी आणि जरांगींची भेट झाली, तोपर्यंत माझं त्यांची भेटही नव्हती कधी. मला वाटतं असा कसा काय आरोप करतायत ते. महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर सरकार मला 100 दिवस तुरुंगात टाकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कोणी? नितेश राणे, भाजपचे नितेश राणे. नाही, मला त्याबद्दल काही माहिती, मी ऐकलं पण नाही. उपोषणाचा जो इशारा दिलेला, उपोषणाचा जो इशारा दिला, तुम्ही कसं बघता? पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं नाही की नाही तर जरांगे वारंवार उपोषण करतायत, बसतायत, उठतायत, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या सुद्धा दखल घेत आहेत, ते त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं हा विषय मुख्यमंत्री मोदींच्याच लेवलचा आहे, त्या संदर्भात त्याच्याशी बोलतील. आपला एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होता पंतप्रधान आल्यानंतर, आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यासारखं काम करतानाचा एक पाणी उपसण्याचा व्हिडिओ व्हायरल होता. नेमकं काय पाणी साचलं होतं ते आपण स्वतः त्या ठिकाणी काम करताना एक कार्यकर्ते म्हणून. तुम्ही मला आज बघतात का? तुम्ही मला आज बघतात का? तुम्ही इथे जात जळगावमध्ये, मी पण इथेच आहे. मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मी स्टेजवर जाऊन बसायचं, नेत्यांची वाट बघायची, मी असं कधीच केलेलं नाही. मी किती चिखलात भरलेलो होतो 3-4 दिवस, मी काय रात्रीनेच काम केलं, मी 3 दिवस आम्ही झोपलो सुद्धा नाही. जिल्हाधिकारी असतील, CO असतील, पोलीस अधिकारी असतील, सगळेच कर्मचारी, सगळे अधिकारी आमच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो. पण हा माझा स्वभावच आहे आणि हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी कधी नेत्यासारखं वागत नाही. मी कुठल्याही कार्यक्रमात असो, काही असो, सामाजिक कार्य असो, राजकीय असो, धार्मिक असो, मी कार्यकर्त्यासारखंच त्या ठिकाणी राहतो, तसंच वागतो. सावंतांचं एक वाक्य सध्या जोरात जास्त आहे की राष्ट्रवादी सोबत उलट्या होतात बाबा, त्यांच्या सोबत बाहेर आल्यानंतर. कोणाला उलटी झाली? तानाजी सावंत म्हटलं आहे, शिवसेने शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे की राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे राष्ट्रवादी सोबत जेव्हा बाहेर पडलो की उलट्या होतात. नाही, मला त्यांना कुठे उलट्या झाल्या वगैरे मला काही माहिती नाही, मी माहिती घेतो कुठे काय झालं म्हणून, मग नंतरच बोलले या विषयावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माफी मागितलेली त्या घटनेवरून मालवणच्या, आणि त्यांनी म्हटलेलं की एक नाही मी 100 वेळा माफी मागेल असं म्हटलंय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नाही बरोबर, आता आर्किटेक्टची चूक आहे का, स्ट्रक्चर कसं ऑडिट झालं त्याची चूक आहे, कोणी काय बांधकाम, सगळ्यांची चूक आहे त्या ठिकाणी. पण एक राज्याचे एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी शिंदेसाहेबही म्हणलेत, देवेंद्रजी म्हणलेत आणि अजितदादाही म्हणलेत, सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, चूक कबूल केलेली आहे थोडी आणि माफी मागितलेली आहे. हे होताच कामा नव्हतं, पण दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे. पण ही कशी घडली, का घडली, याला कारण कोण आहे, कोणी म्हणतं ते नेव्हीकडे होतं, कोणी म्हणतं इकडे होतं, जे असेल ते. पण आमच्या राजांचा एवढा मोठा पुतळा हा कोसळता किंवा खाली पडताच कामं नव्हतात, पण दुर्दैवाने ते घडलेलं आहे. यामागे आता सगळी चौकशी समिती लावलेली आहे, मला वाटतं त्यातून लगेच सगळं समोर येईल कोणाची चूक आहे काय, आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा कठोर केली जाईल. तानाजी सावंतच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात नाराजी व्यक्त केली जाते, ते म्हणते की असं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असं म्हणते. पण आता त्यांना उलट्या कुठे झाल्या मला हे तर जाणून घेऊ द्या, मला माहिती नाही त्यांना कुठे उलट्या झाल्या काय झालं, ते मी माहिती घेतो आणि मगच बोलतो आपल्याशी. हो, राष्ट्रीय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.